सुधीर गाडगिळ्यांनंतर आपण काही मराठीत बोलायचं म्हणजे खूप भीती वाटते, कारण त्यांचं मराठी एवढं शुद्ध आहे की त्याच्यानंतर काय बोलायचं तर मेरा दिल धकधक करत आहे खरं खऱ्या अर्थाने. तर व्यासपीठावरचे मान्यवर हे मी त्यांच्याकडनं शिकले, सत्तार झालेले सगळे मान्यवर, आज ऑडियन्समध्ये जे सगळे फॅमिली आहे, क्लायंट्स आहेत, त्यांचे कस्टमर्स आहे, बिकॉज कस्टमर इज गॉड हे मला पी एन गाडगिळांनी सांगितलेलं आमच्या पहिल्या भेटीत. मी 2007 इथे आलेले, त्यांचं पहिलं ऑटोबायोग्राफीचं प्रकाशन झालेलं इथे आणि त्याच्यासाठी आलेले. तेव्हा माझे आई वडील पण होते माझ्याबरोबर, तेव्हा आमची पहिली भेट झाली आणि ही लेफ्ट सच अन इम्प्रेशन ऑन मी की मी परत गेले तेव्हा मी खूप विचार केला त्यावर. आणि आज मी इथे आले आहे पण दोन व्यक्ती मिसिंग आहेत ॲक्च्युली, एक ते स्वतः आणि एक माझे वडील. ते गेल्या वर्षी गेले, ते पण 91 होते. तर हे सगळी जी एक जनरेशन आहे ती एक वेगळेच लोक आहेत. त्यांची ऑनेस्टी, त्यांच्यासाठी सर्वात प्रथम असते ऑनेस्टी. जे काही सौरभ बोलला ते खरं आहे की सगळं प्युअर मनाने करा, खऱ्या मनाने करा आणि बाकी सगळं येतं, ऑटोमॅटिकलीच येतं. माझ्या मुलाचं नाव मी अरिन ठेवलंय, म्हणजे अरिन अरिन अजातशत्रू. पण दाजी काका हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते, त्यांचे कोणी शत्रू नव्हते, कोणी त्यांच्याबद्दल काहीही वाईट कधीही बोललेलं नाही. त्यांच्याशी जेव्हा माझी सेकंड टाइम भेट झाली मुंबईत, तेव्हा ते 99 होते आणि खूप तिथे क्राऊड झालेला आणि त्या क्राऊडमधनं आम्हाला जायचं होतं. तर मला भीती वाटत होती की दाजी काका कसं सांभाळणार, कसं त्यांना आम्ही वगैरे, यु नो, असा मला विचार येत होता माझ्या मनात. पण दाजी काका उठले आणि म्हणाले, चल चल मी घेऊन जातो तुला, आणि असा हात धरला माझा आणि एकदम बिनधास. आज कळलं का शाळेत ते मलखांब करायचे मला, म्हणत मलखांब शिकलेले, ते हाडं पेरं एकदम स्ट्रॉंग होती त्यांची. पण एवढ्या सॉफ्ट मेटल ज्या सोनं म्हणतात, एकदम सॉफ्ट असतं, ह्या सॉफ्ट मेटल बरोबर डील करणारा माणूस एवढा स्ट्रॉंग, आय थिंक इट्स समथिंग दॅट वी हॅव ऑल गॉट टू लर्न फ्रॉम हिम. मला असं वाटतं की त्यांची सर्वात मोठी जी लेगसी आहे ती म्हणजे त्यांचे जे व्हॅल्यूज आहेत ते त्यांनी आपल्या मुलाला आणि त्या मुलांनी त्यांच्या मुलांना दिली आहे. आणि ही अचीवमेंट आय थिंक इज द बिगेस्ट, कारण मी जेव्हा पण सौरभशी बोलते आणि आम्ही दाजीकाकांबद्दल बोलतो, सगळ्या त्या भावंडातनं, सगळ्यांना मला दाजीकाका दिसतात, त्यांचे विचार दिसतात आणि मला असं खूप गर्व आणि खूप कॉन्फिडन्स आणि आनंद होतो की त्यांची लेगसी इज गोइंग टू कंटिन्यू फॉर एव्हर. आणि मला असं वाटतं जर माझ्याबरोबर असं झालं की माझी लेगसी जी आहे, माझी मुलं आणि मग त्यांची मुलं, सगळे व्हॅल्यूज, जे फॅमिलीबद्दल व्हॅल्यूज आहे, जे क्लायंट्सबद्दल तुमचे व्हॅल्यूज आहेत, जे बिझनेसमध्ये तुमचे व्हॅल्यूज आहेत, ते सगळे जर आपल्याला देता आले आणि ते कंटिन्यू झाले तर आय थिंक दॅट वुड बी माय बिगेस्ट लेगसी टू. व्हेरी ग्रेट. दाजी काकांची पर्सनॅलिटी जी आहे खूपच म्हणजे इन्फ्लुएन्शियल आणि आय थिंक इज अन आयकॉन, इज अ लेजंड. 99 ह्या वर्षी त्यांना 100 झाली असतील. ही हॅज सीन सो मच इन लाईफ, म्हणजे किती वॉर्सपासनं काय काय बघितलंय त्यांनी आणि वी हॅव इवन एक्सपिरियन्स हाफ ऑफ दॅट. आय थिंक ही वॉज अ जेम ऑफ अ पर्सन, अ ट्रू आयकॉन, व्हेरी इन्स्पिरेशनल आणि लाईक माय डॅड आय विल ऑलवेज कॅरी हिम इन माय हार्ट. थँक्यू व्हेरी मच अँड थँक्यू फॉर बिंग हियर.